नमस्कार, आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून वेज रोल कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे। चला मग सुरुवात करूया। हे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं मीठ। आता आपण ह्याचं पीठ मळून घेऊया। चपात्यांसाठी जसं आपण पीठ मळतो तसंच मळायचं आहे हे पीठ। थोडं तेल टाकूया, चांगलं मळून घ्या। हे पीठ मळून झालं आहे आता आपलं, आता आपण हे बाजूला ठेवून देऊया। आता आपण स्टफ तयार करूया। हे मी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट एक चमचा टाकली आहे, एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकली आहे। चांगलं परतून घ्या। हे हा मी एक कांदा उभा चिरून घेतला आहे। दोन भोपळ्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत, एक गाजर उभं चिरून घेतलं आहे, एक वाटी कोबी घेतला आहे मी बारीक चिरून। आता हे आपण चांगलं मिक्स करूया, आपल्याला भाज्या शिजवायच्या नाही आहेत। एक चमचा व्हिनेगर टाकूया, एक चमचा सोया सॉस, अर्धा चमचा शेजवान चटणी। आता हे व्यवस्थित मिक्स करूया। मीठ चवीप्रमाणे चांगलं मिक्स करा। गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवा स्टफ बनवताना। हे आता आपलं स्टफ रेडी झालं आहे। आता आपण पोळ्या लाटूया। पोळ्या लाटायच्या आधी थोडं पीठ चांगलं मळून घ्या। जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटा। आता आपण चपाती भाजून घेऊया। आपल्याला पूर्णपणे भाजायची नाही आहे चपाती, अर्धीच भाजून घ्यायची आहे, अगदी थोडीशी। हे बघा, बस एवढीच आपल्याला भाजायची आहे। अशाच आता बाकीच्या पण भाजून घ्यायच्या। आता आपण पेस्ट तयार करूया। मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून पेस्ट तयार करूया। जास्त घट्ट पण करायची नाही आहे, थोडीशी पातळ ठेवायची आहे। गाठी चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत। हे बघा, ही पेस्ट रेडी झाली आहे। आता आपण रोल बनवूया। स्टफ टाकत आहे मी, जास्त पण स्टफ आपल्याला भरायचं नाही आहे। पेस्ट लावून घेऊया। आता आपण दोन्ही बाजू चिटकवून घ्या पेस्ट लावून, म्हणजे रोल करायला एकदम इझी पडतं। अशा प्रकारे पेस्ट लावून घ्या, व्यवस्थित रोल करून घ्या। ह्याच्या व्यवस्थित आत टाकून व्यवस्थित रोल करून घ्या। हा बघा, हा रोल रेडी झाला आहे। असेच बाकीचेही रोल रेडी करूया। हे रोल रेडी झाले आहेत। आता आपण शॅलो फ्राय करूया। हे मी तुपामध्ये फ्राय करणार आहे। तुम्ही डीप फ्राय पण करू शकता ऑइलमध्ये, पण तुपामध्ये केले तर आणखी टेस्टी लागतात। सगळ्या बाजू व्यवस्थित फ्राय करून घ्या।
गव्हाचं पीठ असल्यामुळे पटकन फ्राय होतात। हे आता आपले फ्राय करून झाले आहेत, ते आता कट करायचे। तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।